रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये दीपाने डिवोर्स पेपरवर सह्या करून कार्तिक आयश्याच्या लग्नाला सरळ पलवा परवानगी दिलेली असते पण मास्टर माइंड सौंदर्या दीपाला तिच्या भविष्याची अजून एक भागीदारी झाली असल्याचे तीन सत्य दीपासमोर आणत दीपिका ही तिची मुलगी असल्याचे समोर आणते तेव्हा मात्र दीपाचा अहंकार जागीच गळून पडतो आणि दीपिकाच्या प्रेमापोटी दीपा सौंदर्याचे ऐकून कार्तिक आयशाचे लग्न अडवण्यासाठी निघते तेव्हा दीपाला बघून कार्तिक आयशाला मोठा धक्का बसतो तेव्हा दीपा तू इथे असे कार्तिक दीपाला विचारतो तेव्हा ती इथे आज एका मुलीसाठी आल्याचे सांगून दीपिका ही तिची मुलगी असल्याचे सत्य दीपा कार्तिकला सांगते ते ऐकून कार्तिकच्या पायाखालची जमीन सरकते तर आयशा दीपा खोटे बोलत असल्याचे सांगू लागते पण दीपा तिचे सगळे पुरावे कार्तिक समोर आणते तेव्हा दीपा सांगते की मी तुमचे लग्न मोडायला आले नाही तेव्हा सौंदर्या बोलते कार्तिक दीपिकाने जर दीपाकडे राहण्याचा निर्णय घेतला तर तू एकटा सोबत राहशील का तेवढ्यात दीपिका कार्तिक समोर येते आणि बोलते की डॅडा मी तुमच्यामध्ये पडत नाही पण मी माझी राहण्याची सोय केली आहे आणि मी माझ्या आईकडेच राहणार तेव्हा तू खुशाल आयशा आंटीबरोबर लग्न करू शकतो ते ऐकताच कार्तिकला भयानक धक्का बसतो तेव्हा आता हुशार दीपिकाने कार्तिक आयशाच्या लग्नाची हवा काढून कार्तिकच्या नांग्या ठेचून आयशाला पुन्हा एकदा थोबडावर पाडल्याचे आपणास बघावयास मिळते तर आता कार्तिक आयशाबरोबर लग्न करणार का हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक から、subscribe カラ。